घेतील आणि याकरता सगळी लोक जी सगळे मनसैनिक असतील किंवा साधारण जनता पण आज तुम्ही बघत असाल आणि विरोधी पक्षांनी तर एवढं त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. आज तुम्ही सकाळपासून प्रत्येक नेत्याची प्रत्येक पक्षातल्या नेत्याची स्टेटमेंट बघितली असेल सकाळपासून, त्यांना तीच धास्ती लागली आहे की युतीमध्ये जात आहेत की युतीमध्ये जातात. जेवढी चिंता आम्हाला नाही तेवढी चिंता त्यांना लागलेली आहे. बिलकुल विशाल, आपण बघतोय की कार्यकर्त्यांचा देखील उत्साह शिगेला आहे कारण राज ठाकरे नेमकं काय बोलतात त्यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं हे कार्यकर्ते शिवाजी पार्क मध्ये पोहोचलेले आहेत. वेळोवेळी आम्ही तुमच्याकडून या मेळाव्या संदर्भात अपडेट घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि या कार्यकर्त्यांशी बातचीत केली त्याबद्दल. तर राज ठाकरे हे यावेळेस आपण बघतोय शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी आपला नातू कियान सोबत या ठिकाणी बाहेर आलेले आहेत. हात उंचावून त्यांनी इथं जमलेल्या सगळ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना अभिवादन देखील केलेलं आहे आणि आता राज ठाकरे आपल्या नातवाला घेऊन या गॅलरीतून बाहेर आले आणि त्यांनी एकंदरीतच या संपूर्ण तयारीचा आढावा घेतलेला आहे. राज ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी थेट विदर्भातून देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते हे मुंबईतल्या शिवाजी पार्कवर आज दाखल झालेले आहेत. त्यांची देखील मतं आम्ही जाणून घेतलेली आहेत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज गुढीपाडवा मेळावा होत आहे आणि त्यासाठीच शिवाजी पार्कवर अनेक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जे मनसैनिक आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत काही मनसैनिक आहेत, कुठून आलात आपण आणि काय वाटतंय? मी मनोज खर्च, मनसे तालुका अध्यक्ष, विदर्भातनं आलो, वाशिम जिल्हा मानोरा तालुका. खरं तर आज हो घातलेलं इलेक्शन गुढीपाडव्यानिमित्त जे साहेबांनी आज आम्हाला दिशा दिली की नेमकं भूमिके काय, सर्व महाराष्ट्र सैनिक गावाच्या कोणाकोण्या कापरातून आले की आज नेमकं साहेबाचा आम्हाला विचार हा अतिशय महत्त्वाचा आहे की आम्ही नेमकं याच्याची भूमिका काय, आमची भूमिका काय आम्हाला नक्की हे साहेब ठरवतील हीच अपेक्षा घेऊन आम्ही साहेबांचे विचार ऐकण्यासाठी शेकडो कार्यकर्ते उपस्थित झाले. लोकसभाची निवडणूक लागलेली आहे, तुमच्या मतदारसंघामध्ये महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल जो कोणी उमेदवार दिलेला आहे तिकडे अजूनही संभ्रम आहे, काय वाटतंय? खूप मोठा संभ्रम आहे तिथे महायुती आघाडीचा आणि शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये खूप मोठा संभ्रम आहे. मतदार भ्रमित झालेला आहे की कोणाला मत करायचं. तुम्हाला काय वाटते की मनसेनी महायुतीसोबत जावं की महाविकास आघाडीसोबत जावं, आज काय तुम्हाला यामध्ये मिळू शकते? आमची कार्यकर्त्यांची भावना काही असो पण शेवटी साहेबांचा आदेश असतो त्याचा आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक पालन करत असतो. आज संध्याकाळी राज ठाकरे या सभेला संबोधित करणार आहे आणि नेमकी काय भूमिका आहे ती यामधून सांगणार आहे आणि तशाच प्रकारचं येत्या लोकसभा निवडणूक असेल किंवा भविष्यातल्या ज्या निवडणुका आहे त्यामध्ये हे सगळे मनसैनिक आहे त्याचं पालन करतील. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश्वर, मनोज कुलकर्णी, झी 24 मुंबई. तर आपण बघतोय यावेळेस राज ठाकरे यांचा आज गुढीपाडवा मेळावा हा दादरच्या शिवाजी पार्कवर होतोय आणि या ठिकाणीच राज ठाकरे यांचं शिवतीर्थ हे निवासस्थान आहे. तिथं राज ठाकरे यांनी गॅलरीतून आपल्या नातवाला घेऊन या ठिकाणी ते गॅलरीतून बाहेर आले. त्यांनी या सगळ्या तयारीचा आढावा घेतलेला आहे. किती मोठ्या संख्येनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते इथं जमले आहेत ते देखील त्यांनी पाहिलं. नातवासोबत त्यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना हात हलवून अभिवादन केलेलं आहे आणि हे दृश्य आपण बघतोय की थेट दादरची आहेत. शिवाजी पार्क या राज ठाकरेंच्या मेळाव्याला आता मोठ्या संख्येनं गर्दी झालेली आहे आणि तिथे बाजूलाच असलेलं शिवतीर्थ हे राज ठाकरेंचं निवासस्थान, तिथं राज ठाकरे आपल्या नातवासोबत यावेळेस गॅलरीमध्ये. ही थेट दृश्य जी आपण पाहत आहात झी 24 तासवर. आज गुढीपाडवा मेळावा मनसेचा होतोय. मोठ्या संख्येनं राज्याच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते हे इथं पोहोचलेले आहेत राज ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी आणि त्याआधी राज ठाकरेंनी आपल्या नातवाला घेऊन शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानातूनच किती मोठ्या संख्येनं तयारीचा आढावा या ठिकाणी घेतला, किती मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमले आहेत किंवा कशा पद्धतीनं तयारी झाली त्याचा आढावा घेण्यासाठी ते बाहेर आले. त्यावेळेस आपल्या नातवाला घेऊन तेथे आले आणि नातू कियान जो आहे राज ठाकरेंचा, अमित ठाकरेंचा सुपुत्र, यांना देखील या इथे जमलेल्या कार्यकर्त्यांना आपण बघतोय की कशा पद्धतीनं हात हलवून अभिवादन केलेलं आहे आणि राज ठाकरे त्याच्यासोबत आजोबा आणि नातवाचा हा गोड क्षण यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे कार्यकर्ते अनुभवत आहेत. आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामधून हा क्षण टिपण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. राज ठाकरे ज्यावेळेस बाहेर आले त्यावेळेस राज ठाकरेंना आवाज देखील हे कार्यकर्ते देत होते. कियान या त्यांच्या नातवाला देखील आवाज देण्याचा प्रयत्न हे कार्यकर्ते करत होते.
देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस थेट जोडले गेलेले आहेत. थेट जाऊया शिवाजी पार्क मध्ये. देवेंद्र, काय सध्याचं वातावरण? राज ठाकरे हे देखील आता शिवतीर्थ निवासस्थानाच्या बाहेर आले होते नातवाला घेऊन. कार्यकर्त्यांचा आवाज देखील आम्ही ऐकलेला आहे. कशा पद्धतीचं वातावरण? देवेंद्र, आपण बघतोय की राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा आता होतोय आणि मोठ्या संख्येनं उत्साहात राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते इथे पोहोचत आहेत. काय सध्याचं वातावरण? कशा पद्धतीचं चित्र तुम्ही बघताय? स्नेहिल, मनसेचा जो गुढीपाडव्याचा मेळावा आहे त्याला अवघ्या काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे. मनसेचे नेते असतील, पदाधिकारी असतील, ते आता शिवाजी पार्क मैदान इथे येण्यास सुरुवात झालेली आहे. स्वाभाविक आहे, सगळ्यांनाच उत्सुकता आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकी काय भूमिका स्पष्ट करणार आहेत. आपल्यासोबत मनसेचे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. मला सांगा काय नेमकं मनात आहे, काय सांगाल, कारण राज ठाकरेंच्या भाषणाची उत्सुकता तुम्हाला देखील आहे. निश्चितपणे थोड्याच वेळात या ठिकाणी साहेब येतील, साहेब मार्गदर्शन करतील आणि साहेबाचा जो आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी आमचं काम चालणार आहे. त्यामुळे आम्ही देखील साहेबांच्या आदेशाची या ठिकाणी वाट पाहतोय. मनसे महायुतीमध्ये सहभागी होईल? सहभागी होईल, सहभागी होणार नाही हे सगळे निर्णय मान्य राजसाहेब घेणार आहेत. थोडा वेळ वाट बघा, निश्चितपणे या ठिकाणी राजसाहेब पुढचं धोरण या ठिकाणी जाहीर करतील. अमित शहांसोबत भेट झाली होती, त्याच्यानंतरच ह्या महायुतीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. महायुती संदर्भात अमित शहांशी भेट झाल्यानंतर चर्चा सुरू झाल्या होत्या आणि त्यानंतर आमची बैठकही झाली होती. म्हणजे इथं मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्यासोबत साहेबांशी चर्चा झाल्या होत्या. परंतु या चर्चा झालेल्या आहेत त्या संदर्भात भूमिका आणखीन आमची काही ठरलेली नाही. आज साहेब महाराष्ट्रासमोर ती भूमिका मांडणार आहेत. सर, एक प्रश्न असा होता नितीनजी, एक प्रश्न असा होता की भाजप नेते मात्र तुमचं स्वागत करतात आहे. फडणवीस असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे असतील, ते म्हणतात की मनसेने सोबत आलं पाहिजे. त्यांनी स्वागत करणं, त्यांनी येण्याची अपेक्षा व्यक्त करणं हे सगळं ठीक आहे. वेगवेगळ्या लोकांशी चर्चा विविध स्तरांवरती सुरू आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टींचा अंतिम निर्णय हे सन्मान्य राजसाहेब घेत असतात. ते पक्षहिताच्या दृष्टीने, पक्षातल्या सर्व सहकाऱ्यांच्या दृष्टीने आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीने जो हिताचा निर्णय असेल तो ते घेतील. त्यामुळे आम्ही त्यावरती अधिक विचार करत नाही. बाहेर कोणी कुठल्याही पद्धतीने बोलत असलं तरी आमच्यासाठी राजसाहेबांचा आदेश अंतिम असतो आणि त्याची आम्ही वाट बघत असतो. इतरत्र कोण काय बोलते याचा आम्ही फारसा विचार करत नाही. सभेमध्ये थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेच भाषण करतील की त्या तत्पूर्वी मनसे नेत्यांची भाषण होती? काही लोकांची भाषण होतील नक्कीच. देवेंद्र, आपण बघतोय की आता राज्यामध्ये काय बोलतील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि या नेत्यांशी बातचीत केली त्याबद्दल. हॅलो हॅलो, चेक चेक, हॅलो थोडं बेस, हॅलो चेक, ठीक आहे, चेक चेक, वत वत, चेक 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 चेक, थोडं गेन, हॅलो चेक, हॅलो चेक, हो गजानना अनगौरी चानंदना, हरे गणपती गजवदना, गजानना गजवदना, देवा गजवदना, गौरी चानंदना, देवा गजवदना, लाल सेंदूर ज्याला.
जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम कृष्ण हरि। एक सूचना आहे, डीच्या समोरचे जे सोफे आहेत ते ठाकरे कुटुंबियांच्या मित्रपरिवारांसाठी राखीव आहेत। कृपया पहिल्या रांगेतील बसलेले ज्या लोकांनी ती कृपया मोकळी ठेवावी, नम्र विनंती आहे। कृपया पहिली रांग मोकळी ठेवावी। डीच्या बाजूची पहिली पूर्ण रांग कृपया मोकळी ठेवावी। मीडियाच्या प्रतिनिधींना विनंती आहे, कृपया स्टेजच्या मागे गर्दी केली आहे, कृपया गर्दी कमी करावी।
करूँ
300 वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधकारात जाचपडत होता. वर्षातल्या 12 अमावस्यांनी जणू गराडा घातला होता. महाराष्ट्राची भूमी घोड्यांच्या टापाखाली वेदनांनी गणत होती, गाराणं गात होती. प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी. कठीण सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या, सिंधुसागराच्या लाटा आणि संत सज्जनांचे टाळ मृदंग नियतीच्या गाभाऱ्यातील अदृश्य शिवशक्तीला आवाहन करीत होते. Shiva.
ठिकाणी भीमाशंकराच्या जटात अन नाणेघाटाच्या ओठात वसलेल्या किल्ले शिवनेरीवर उषक्काल झाला, शिवरायाचा जन्म झाला, पुत्र जिजाऊ साहेबांना झाला, पुत्र शहाजीराजांना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला। शिवनेरीवर शिवबाचा पाळणा आंदोळू लागला। महाराष्ट्राची भाग्यभवानी जिजाऊ साहेबांच्या मुखानं अंगाई गीत गाऊ लागली। गुणी बाळ असा जाग सिकारे वाया, गुणी बाळ असा जाग सिकारे वाया, निजरे निज शिवराया, गुणी बाळ असा जाग सिकारे रात्रीचा प्रहर लोटला बाई, तरी डोळा लागत नाही, हा चालत से चाळा एकच असला, तिळ उसंत नाही जीवाला, निजवा जागाच तरी शिवराय, चालील जागता चटका, हासाच घटका घटका, कुरवाळा किंवा हटका। Thank you.
इथे उपस्थित तमाम बांधवांना, मातांना, भगिनींना आणि सर्व माझ्या मनसे सैनिकांना त्रिवार माणाचा मुजरा करतो. रसिको, आपण सर्वजण जाणता कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही नमनाने केली जाते, यशस्तवनाने केली जाते किंवा गणाने केली जाते. तत्वत याही कार्यक्रमाची सुरुवात आम्ही एका गणाने करतो. आपण सर्वांनी हा कार्यक्रम शांत चित्ताने ऐकावा अशी नम्र विनंती करतो आणि गणाला सुरुवात करतो. विश्वजन चरणी नमितो या विश्वजन चरणी नमितो बालक आता. विश्वजन चरणी नमितो बालक आता. सेवा माझी भोळी वेळी मानुनी या घ्यावी गोळी. सेवा माझी भोळी वेळी माझी भोळी वेडी मानुनी या घ्यावी गोडी. दूर लोटुनी या गर्व, दूर लोटुनी या गर्व नमवी तो माता. विश्वजन चरणी सकल कलेचा ठाव, सकल कलेचा ठाव ओळखीची अंतरी भाव. सकल कलेचा ठाव हे सकल कलेचा ठाव ओळखीशी अंतरी भाव. दास दीक्षितांचा विभूते, दास दीक्षितांचा विभूते गणगाई आता. दीक्षजन चरणी नमितो बालक आता. अत्यंत भगव्या वातावरणात मंचावर स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा आपणाला पुतळा दिसतोय आणि त्यांच्या बाजूला शाहीर उभा आहे म्हटल्यावर थोडक्यात छत्रपती शिवरायांचं गुणगान आपणासमोर हा शाहीर प्रसाद विभूते गाण्याचा प्रयत्न करतोय. आपण सर्वांनी ही सेवा गोड मानून घ्यावी. Thank you.
ही मराठी महाराष्ट्राची 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 गर्जती सह्याद्रीचे कडे गर्जती सह्याद्रीचे कडे पाऊल पडते पुढे हजी जी जी मराठी पाऊल अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी तोरणेला तोरण माझ्या राजाने बांधलं सर्व नरवीर मावळे या राजाने जमा केले या स्वराज्यासाठी माझ्या राजाचे मावळे कसे होते बनाल सैनिक आज बसलेला आहे हे मावळे कच्चे नाहीये कच्चे गुरुचे चेले नाहीये बर का सगळ्यांनी ध्यानात ठेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व मावळे कच्च्या गुरुचे चेले नाहीयेत हा आणि त्यावेळेला ही मावळे होते महाराजांच्या सोबत जसे आज साहेबांच्या सोबत हे सर्व मावळे महाराजांचे मावळे कसे होते ते मर्द मावळे सचिन सिंहाचे बच्चे नव्हते कुणी कच्चे शुभाचा शब्द हजीव की प्राण शुभाचा शब्द हजीव की प्राण स्वधर्मासाठी अर्पुणी प्राण राखला भगव्या झेंड्याचा मान जी आणि आज सर्व जे मावळे जमलेले हे भगव्या झेंड्याचा मान राखणारे अखंड भगवा तेवत ठेवणारे आणि आजच्या या मनसैनिकांना खऱ्या अर्थानं कोणाचा शब्द महत्वाचा आहे तर तो आमच्या साहेबांचा आहे आणि असं नेतृत्व मिळायला भाग्य लागतं आणि हे भाग्य फक्त तुमचं आमचं नाही पूर्ण महाराष्ट्राचं आहे पूर्ण भारतवर्षाचं आहे म्हणून जरा ज्यांचा आदर्श घेतोय आपण त्यांच्यासाठी जोरदार घोषणा दिली पाहिजे आपण सर्वांनी छत्रपती शिवरायांची घोषणा देऊया जरा जोरदार आवाजात येऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय एवढा मोठा जनसमुदाय बसलेला आहे समोर घोषणा छत्रपती शिवरायांची द्यायची आहे आणि या घोषणेसाठी प्रत्येक मावळ्याचा प्रत्येक इसमाचा प्रत्येक जनसमुदायाचा हात वर गेला पाहिजे आणि आपसुक जय तोंडातनं ज्याचा येतं तो आमचा महाराष्ट्राचा मावळा आहे आणि तो सर्व माझ्यासमोर आज बसलेला आहे उपस्थित आहे सर्वांनी शिवरायांचा जयकार खूप मोठ्या आवाजात द्यायचा आहे
बंदर उपाय काम झालं पाहिजे, जसं आपलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, बंदर उपाय काम आहे, तसं बंदर उपाय काम होऊ द्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. पन्नास पैसे काम झाले माऊली, एक रुपया म्हटलं मी, बंदर उपाय काम झालं पाहिजे. हा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. माऊली आत्ता कुठं बाराने काम झालं, जरा अजून जरा कस लावा, अजून जरा मी पण जरा कस लावतो इकडनं, तुम्ही पण कस लावा, बघूया. हा सर्व मैदान दुमदुमलं पाहिजे बरं का तुमच्या जयकारानं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. याला म्हणायचं बंदार उभय काम. आमचे ज्येष्ठ शाहीर शाहीर राजेंद्र कांबळे यांना मी मंचावर निमंत्रित करतो. आज या ठिकाणी या ऐतिहासिक मैदानावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा गुढीपाडवा मेळावा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राजसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न होत आहे. आताच आपल्यासमोर महाराष्ट्रातील टॉप वनचे असणारे युवा शाहीर प्रसाद विभूते यांची आपण दमदार शाहिरी ऐकलेली आहे. हा महाराष्ट्रातला मराठी माणूस, खेड्यापाड्यामध्ये डोंगरदऱ्यामध्ये शहरामध्ये राहणारा, काबाड कष्ट करणारा, परंतु अन्याय सहन न करणारा, आणि म्हणून आजपर्यंत आपल्याला संघर्षाशिवाय काहीही मिळालं नाही, आणि संघर्षाची आपल्याला प्रेरणा या देशातील समस्त महापुरुषांच्यामुळं मिळाली. या ठिकाणी महापुरुषांच्या तस्वीरी आहेत. अहो बुद्धाचा धम्मा मार्ग देऊ न गेला, अहो बुद्धाचा धम्मा मार्ग देऊ न गेला, अन कबीराचा दोहा इथे प्रेम लावू न गेला, आरत्या ज्योतिबाचा संघर्ष आम्हा क्रांती देऊ न गेला, अन त्या भीमाचा जन्म आम्हा न्याय देऊ न गेला. देशासाठी रणभूमीवर, अरे या देशासाठी रणभूमीवर ही मुंबई महाराष्ट्रामध्ये राहिली. महाराष्ट्राची आज राजधानी आहे, परंतु ही मुंबई महाराष्ट्रामध्ये ठेवण्याचं काम सुद्धा 106 मराठी आमच्या बहादूर मावळ्याने आपल्या रक्ताची बाजी लावून, प्राणाची बाजी लावून ही मुंबई महाराष्ट्रामध्ये ठेवली. आणि म्हणून अरे देशासाठी रणभूमीवर, अरे या देशासाठी रणभूमीवर प्राण जया आणि वाहिला, अन महाराष्ट्राच्या शूर गड्या रे तुलाच घे पहिला. अर देशा
देशासाठी रणभूमीवर प्राण दयानी वाहिला महाराष्ट्राच्या शूर गड्या रे तुलाच ठेव शरद वाणी मग बालवीर ही रणी पडले बालवीर।
या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आपल्याला सर्व नेते गण यांचं मार्गदर्शन राबणार आहे. तोपर्यंत आपल्यासमोर थोडा वेळ ही शाहिरी सेवा व्हावी म्हणून आधी नमन तथागताला वंदन माझे ज्योतिबाला तसच राजर्षी शाहूजींना तसच राजर्षी शाहूजींना ऐका मर्दाच्या पवाड्याला आई जिजाई वंदन माझे आई जिजाई तुझ्या चरणाला तुझ्याच पोटी आणि तुझ्याच पोटी वीर शिवाजी आले जन्माला गुढीपाडवा आपण मेळावा अतिशय आनंदी उत्साहामध्ये आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व मनसेच्या नेतेगणांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न करत असताना गेली अनेक वर्ष आम्ही चळवळीत काम करीत आहोत. शाहिरीतून आम्ही समाजाचं प्रबोधन करण्याचं काम करीत आहोत. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा माझ्या आयुष्यातील पहिला कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम घडवून आणण्याचं काम आणि तुमच्या दर्शनाचा लाभ मला ज्यांच्यामुळं घडला त्यांचे मी आभार मानले पाहिजेत. आणि ते म्हणजे या महाराष्ट्रातील आमच्या सोलापूर जिल्ह्यातील खचलेल्या दबलेल्या पिचलेल्या माणसांचा आवाज म्हणजे दिलीप बापू धोत्रे. भावंडांनो, राजसाहेब ठाकरे यांचा दिलीप बापू धोत्रे यांचं आम्ही कौतुक करण्याचं कारण एवढंच आहे, माफ करा वरिष्ठ मंडळी, की कोरोनाचा काळ आपण सर्वांनी पाहिला, अतिशय हाल झाले, आपण जिवंत राहिलो एवढंच नशीब. त्या कोरोनाच्या काळामध्ये आमच्यासारख्या कलावंतांचे अतिशय हाल झाले, अनेक कलावंत आमचे अन्न करून मेले. परंतु वर्षभर त्या पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यातील एकही कलावंत एक दिवस नव्हे तर एक वेळ सुद्धा उपाशी न बसू दिला न झोपू दिला, त्याचं नाव आहे दिलीप बापू धोत्रे. आणि म्हणून अशा बहादर माणसाचा शब्द माझ्यासारखा शाहीर कधीच टाळू शकत नाही. म्हणून पुन्हा एकदा मी दिलीप बापू धोत्रे आणि आमचे चळवळीतील मार्गदर्शक बाळासाहेब नांदगावकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो, सेवा करण्याची संधी दिली. अहो महाराष्ट्राच्या दरी कपारी अहो महाराष्ट्राच्या दरी कपारी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य या देशामध्ये उभा केलं, गोरगरिबांचं राज्य उभा केलं. हे कोण्या जागीरदार जमीनदाराच्या जीवावरती नाही तर शिवाजी महाराजांचं स्वराज्य सुद्धा
इथल्या गोर गरीब शेतकरी कष्टकरी कामगार माणसाचं राज्य होतं आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या जवळ 18 पगड 12 बलुतेदार कष्ट करणारी माणसं होती. या गोर गरिबांच्या लेकरांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या माझ्या स्वराज्याची गुढी उभा केली आणि तोच विचार घेऊन राजसाहेब सुद्धा आम्ही पाहतो खेड्यापाड्यामध्ये सर्व जाती धर्माची माणसं त्यांच्या बरोबर आहेत. छातीचा कोट करून कुठलीही सत्ता नसताना ही माणसं लढत आहेत आणि म्हणून आओ आओ महाराष्ट्राच्या दरी कपारी या महाराष्ट्राच्या दरी कपारी लढला शिवराया सह्याद्रीच्या स्वातंत्र्याचा घडला मूळ पाया महाराष्ट्र देश भागडा महाराष्ट्र देश भागडा प्रबोधनाचं काम आम्ही करीत असतो आणि म्हणून आव
नरकवास यातना भोगती नरकवास यातना भोगती अबला जा काळी फुले तयांची खरी माय झाली ऐका या ठिकाणी हा गुढीपाडवा मेळावा आपला आनंदाचा उत्साहाचा हा सण आपण या ठिकाणी सामुदायिकरित्या साजरा करीत असताना आज या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये सर्व मान्यवरांचं आगमन होणार आहे. आज गुढीपाडवा आहे आणि त्यामध्ये आपण महापुरुषांची आपल्या नावं घेतो, आदर्श मानतो, त्यांना अभिवादन करतो. आज संभाजी महाराजांचा सुद्धा स्मृती दिन आहे आणि म्हणून अश्वतेजाचा गगनी चमकला शिवतेजाचा गगनी चमकला शिवतेजाचा गगनी चमकला ऐसा एकच तारा आणि तो शुभाचा शंभू राजा सांगत सुटला वारा. ज्या वेळेस संभाजी राजांची हत्या झाली औरंगजेबानं क्रूरपणे जगामध्ये कुणाचीच एवढी क्रूर हत्या झाली नसेल एवढी क्रूर हत्या संभाजी राजांची केली. पाहण्यासाठी जवळचं कोणी नव्हतं, स्वकीय कोणी नव्हतं, वाहत होता फक्त वारा आणि तो वारा म्हणत होता मी पाहिला होता संभाजी राजा. अरे मी पाहिला होता संभाजी राजा. मरणाला घाबरणारे मृत्यू समोर होता, मरणाला घाबरणारे अनेक जण पाहिले होते, मरणाला घाबरणारे अनेक जण पाहिले होते, परंतु मरणाला घाबरवणारा संभाजी राजा मी पाहिला होता, मी पाहिला होता. अश्वतेजाचा गगनी चमकला ऐसा एकच तारा आणि तो शोभाचा शंभू राजा सांगत सुटला वारा. अरे बाल वयातील कवी हा पहिला सर्वावरती दरारा आणि साहस पाहून काळही गेला कितेक दामाघारा कितेक दामाघारा. संभाजी राजांनी हे स्वराज्य जपले, हे स्वराज्य जपले लढा देऊनी शत्रूंना थरकाप. अरे शिवबा नंतर दख्खन येतो औरंगाचा बाप शंभू औरंगाचा बाप. महाराष्ट्राच्या दरी कपारी लढला शिवराया लढला शिवराया लढला शिवराया. अन सह्याद्रीच्या अव सह्याद्रीच्या स्वातंत्र्याचा घडला मूळ पाया देशामध्ये. तुमचं माझं स्वराज्य व्हावं आणि ते स्वराज्य सुराज्य व्हावं म्हणून स्वातंत्र्यानंतर अनेकांनी स्वप्न पाहिली पण ती स्वप्नच राहिली. आज शेतकरी कष्टकरी कामगार तरुण बेरोजगार
ज्याला कुणाचाही आधार नाही असंघटित माणूस आज हताश झालेला आहे, हताश, आणि तो आशेनं पाहत आहे राजसाहेब ठाकरे यांच्याकडे. आणि म्हणून हा देश तुमचा माझा आहे, या देशाचे तुम्ही आम्ही मालक आहोत. परंतु आम्हाला राजसाहेब ठाकरे यांचं नेहमीच स्पष्ट बोलणं भाऊन जातं आमच्यासारख्या शाहिरांना, आणि ते त्यांचं स्पष्ट आणि खरं बोलणं कुठंतरी काळजाला जाऊन भिडतं. आणि म्हणून आज हा देश, ते नेहमी सांगत असतात, आज देश कुणाच्या ताब्यात आलेला गेलेला आहे, अरसेताच्या या बांधावरती. आज इथला शेतकरी या राजगडकडे आशेनं पाहत आहे, बापू आशेनं पाहतोय तुमच्याकडे, कारण अरसेताच्या या बांधावरती बघ आले नवे दलाल, बघ आले नवे दलाल, अर्तेच झाले मालामाल रे दादा, तू झाला द्वार, या दोन्ही प्रवेशद्वारावर खूप गर्दी झालेली आहे. आपल्या सुरक्षा तपासणीपायी त्या दोन्ही गेटवर प्रचंड गर्दी झालेली आहे. कृपा करून आमच्या महाराष्ट्र सैनिकांना लवकरात लवकर आत सोडावं. धन्यवाद. पोलीस बांधवांना खास विनंती, कृपया आपली सुरक्षा प्रोसेस लवकरात लवकर पूर्ण करावी. हॅलो. अर बघ साऱ्याची चंगळ आहे माझ्या शुद्ध तुपाशी, माझ्या शुद्ध तुपाशी, माझ्या शुद्ध तुपाशी, अरवेसी वरती रोज थांबते चिमणी माझी उपाशी, चिमणी माझी उपाशी, चिमणी माझी उपाशी. आणि म्हणून
ही माणसं इथल्या मराठी माणसासाठी संघर्ष करत असतात, इथल्या कष्टकऱ्यांसाठी संघर्ष करत असतात, त्यांना काय केलेलं आहे या देशामध्ये? अर सत्तेच्या या डावा मधून केले तुला हलाल, बघ केले तुला हलाल, केस झाले माला माले ठिकाणी काही मिनिटांमध्येच प्रमुख सभेला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी मगाशी आपल्यासमोर शाहिरी साजरी केली असे तरुण तडफदार आणि महाराष्ट्रातील सर्वात अतिशय सुप्रसिद्ध असे टॉप वन असे असणारे शाहीर, त्यांना वारसा आहे. त्यांचे आजोबा शाहीर बापूसाहेब विभूते होते, वडिली शाहीर होते आणि ते सुद्धा ही परंपरा पुढे घेऊन जात आहेत. शाहीर प्रसादजी विभूते, शुभम विभूते ही मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. मी पुन्हा एकदा 5 मिनिट विनंती करतो. शुभम दादा, एक पोवाडा गाव आपण. आपल्या सर्वांच्या पसंतीचं गीत आपल्यासमोर सादर करतोय. रणात फिरली नाती कधीच माघारी, हो चमके हो चमके शिवबाची तलवार, हो चमके शुभाजी तलवार, हो चमके शुभाजी तलवार, चमके शुभाजी तलवार, तळपत्या बिजलीचा अवतार, तळपत्या बिजलीचा अवतार, तळपत्या बिजलीचा अवतार, छेले डाली वर दीवार, छेले छाती वर दीवार, छेले छाती वर दीवार, हो चमके शिव पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली नाती कधीच माघारी, तख्त दौलती समोर केली नालाचारी, कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी, तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला, धर्म रक्षणासी सदा साज भवानी झाली, अन जुलूम कर्त्याच्या रक्ताने ती नाली, कारण महाराष्ट्रावर प्रेम अपार, महाराष्ट्रावर प्रेम अपार, महाराष्ट्रावर प्रेम अपार, उघडण्या स्वातंत्र्याचे दार, उघडण्या स्वातंत्र्याचे दार, उघडण्या स्वातंत्र्याचे दार, हो आणि म्हणूनच या शिवरायांचा वारसा वसा आज या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि म्हणून आज कुठेतरी वाटतं की शिवरायांचं रूप स्वरूप विचारांच्या माध्यमातून आपल्याला या मंचावरून ऐकायला मिळणार आहे. म्हणून जाता जाता शिवरायांचं एक गीत, त्याचा एक छोटासा भाग आपल्याला सांगतो आणि रजा घेतो. अंधार फार झाला इथे दिवा पाहिजे, अंधार फार झाला
पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे सत्तांध वृत्तीला ताळमेळ उरलेला नाही म्हणून तो मेळ साधण्याला आज इथं उभारणारा दैवी दुवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे शाहीर विभूते या ठिकाणी काही मिनिटांमध्येच चला सभेला सुरुवात होत आहे. 2 मिनिटांमध्येच आम्ही आमचं संपवत आहोत. हां नमस्कार. माझी सर्व पोलीस बांधवांना विनंती आहे की समोरच्या स्टेजच्या समोरच्या आणि उजव्या बाजूला पूर्ण भरलं आहे आणि तिकडे गर्दी झाली आहे तर डाव्या बाजूला जी जागा आहे तिकडचं गेट थोडंसं मोकळं करावं. लोकांना तिकडून लवकर येण्याची संधी द्यावी. सभा सुरू करायची आहे आम्हाला. राजाबडे चौकातलं गेट मोकळं करून द्यावं. शेवटचं गीत सादर करीत आहे या ठिकाणी आमच्या प्रसादजी विभूते साहेबांनी जे पडली भवानी जेव्हा गीत गायलं हे गीत महाराष्ट्रातील परिवर्तनवादी प्रबोधनवादी चळवळीचा गोड आवाज आणि कवालीतील आणि शाहिरीतील बादशाह गोविंदजी म्हसेलकर साहेब यांचं गीत होतं. आणि म्हणून आता तुम्हाला टाळ्या वाजवा म्हणून सुद्धा सांगायची गरज पडणार नाही. सोर दे रे आमच्या तुम्हाला आमच्या बोलण्यातून त्याचा अर्थ कळेल. अरे ज्याच्या बोलण्याने भले भले होता त्रस्त ज्याच्या बोलण्याने भले भले होता त्रस्त लागती धास्त जीवन ही जगतो बिंधास्त जगतो हा मस्त नाही सत्ता अरे त्याच्याकडे नाही सत्ता तरी अनेकांना वाटतो याचा व्हावा सूर्यास्त. संदीप दादा अरे याच्याकडे नाही सत्ता तरी अनेकांना वाटतो याचा व्हावा सूर्यास्त असा हा महाराष्ट्राचा दोस्त अरे असा हा मराठी मुलकाचा दोस्त राखण्या महाराष्ट्र भूमीची गस्त झोपला जरी विचाराशी असतो व्यस्त झोपला जरी विचाराशी असतो व्यस्त एक दिवस येईल तुझा. आणि म्हणून ही शाहिराच्या मनातील अभिलाषा आहे. एक दिवस येईल तुझा सांगेल महाराष्ट्र माझा राज ठाकरेच खरा आहे राज ठाकरेच खरा निवड करा अरे धावा धारिष्ट धावा धारिष्ट धावा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आम्हाला आपण सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानून या ठिकाणी आमचा शाहिरी कार्यक्रम संपलेला आहे. धन्यवाद. नमस्कार. माझी पोलीस बांधवांना आणि सर्व महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे की स्टेजच्या उजव्या बाजूला जिमखान्याच्या बाजूला जास्त गर्दी झालेली आहे. राजाबाडे चौकाची जी डावी बाजू आहे स्टेजची तिकडे थोडी कमी गर्दी आहे, तर त्या बाजूला सगळ्यांनी जावं. या बाजूला असं बसायला पुरेशी जागा नाही आहे. सगळ्यांनी डाव्या बाजूला जर गेलं तर तिथे त्यांना उभं राहायला किंवा बसायला व्यवस्थित जागा मिळेल. धन्यवाद. आणि पोलीस बांधवांना विनंती आहे की सर्व गेटमधून लवकरात लवकर लोकांना आत येण्याची संधी द्यावी.
सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। अच्छा, या गुढीपाडवानिमित्त सभेसाठी उपस्थित सर्वांचं हार्दिक स्वागत। या सभेची सुरुवात पक्षाचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे आज या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील। वीर पुरुष छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षण पुरस्कर्त्या सावित्रीताई फुले यांचं स्मरण करून तुमचे आमचे नेते आणि या महाराष्ट्राचे भाग्य विधाते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा एक सैनिक म्हणून बोलण्यास उभा आहे। सर्वप्रथम मी मंचावर बसलेल्या सगळ्या नेत्यांना धन्यवाद देतो। 19 मार्च 2006 रोजी पक्ष स्थापनेच्या वेळी जी गर्दी झाली होती साहेब, त्या गर्दीत मी समोर बसलेलो होतो आणि एका सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही शिवाजी पार्क वरून बोलण्याची संधी दिली, तुमचा मनापासून धन्यवाद। राजकारणामध्ये अख्खी हयात लोकांची निघून जाते पण शिवाजी पार्क वरून बोलण्याची संधी मिळत नाही, ती फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मिळते। आजची सभा अशी ही ऐतिहासिक होणार आहे। सन्माननीय राजसाहेब काय बोलणार आहे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे देश बघतोय। आणि या ठिकाणी मला साहेबांबद्दल दोन वडी सांगावेसे वाटतात। राज ऐसा दीपक है जो चले तो सूरज उसके साथ चले। राज ऐसा दीपक है जो चले तो सूरज उसके साथ चले। राज ऐसी रोशनी है जो चले तो सूरज चांद उसके साथ चले। राज ऐसी रोशनी है जो चले तो चांद उसके साथ चले। राज ऐसी शख्सियत है जो बोले तो इतिहास बने। आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे आज जे बोलणार तो इतिहास घडणार आहे मित्रांनो। आणि साहेब आपल्याला जे काही मार्गदर्शन करतील ते घेऊन आम्हाला इथून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात सांध्यापासून बांध्यापर्यंत जायचं आहे। जमील देशपांडे सारखा एक सामान्य कार्यकर्ता जो मुस्लिम समाजाचा आहे, 2006 मध्ये साहेबांनी पक्ष काढला त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामध्ये माझ्या घरातलं कोणीही राजकारणामध्ये नसताना सन्माननीय भाविस्कर साहेब साक्षीदार आहेत, सन्माननीय सावंत साहेब साक्षीदार आहेत, नांदगावकर साहेब साक्षीदार आहेत, अभ्यंकर साहेब साक्षीदार आहेत। एका सामान्य कार्यकर्त्याला जळगाव शहराचा शहर अध्यक्ष, नंतर सन्माननीय श्री सावंत साहेबांनी जिल्हाध्यक्ष, गेली 18 वर्षे निरंतर पक्षाचा पदाधिकारी म्हणून मी मिरवतोय, मला याचा गर्व आणि अभिमान आहे। इतर सगळ्या पक्षामध्ये साहेब जर का तो मुस्लिम समाजाचा माणूस असेल तर त्याच्याकरता अल्पसंख्याक सेल असतो। सन्माननीय राजसाहेबांनी 2006 मध्ये पक्ष स्थापन करताना सांगितलं आहे की माझ्या पक्षामध्ये जातीवादी सेल नसतील, माझ्या पक्षात कोणताही मागासवर्गीय सेल नसेल, दलित सेल नसेल, मुस्लिम सेल नसेल, लोकांच्या कामाचे सेल असतील, विविध प्रकारची लोक जी कामं करतात त्याचे सेल असतील। जशी आमची शेतकरी सेना आहे, जशी आमची सहकार सेना आहे, जशी आमची जनहित कक्ष आहे, अशा विविध प्रकारच्या सेनेमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अनेक कार्यकर्ते साहेबांनी नेते बनवलेले आहेत, ते फक्त मनसेमध्ये होऊ शकतं। इतर पक्षांमध्ये बघा, मुस्लिम समाजाच्या माणसाला दुय्यम दर्जाची वागणूक देऊन त्याला त्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक सेल, तू राज्याचा उपाध्यक्ष अल्पसंख्याक सेल, पण जमील देशपांडे एक मुस्लिम माणूस आहे। आणि मी आव्हान करतो सगळ्या माझ्या बांधवांना की सन्माननीय राजसाहेबांच्या पक्षामध्ये आज सगळ्यांच्या साक्षीने करतो जातीवाद मानला जात नाही। साहेबांनी अनेक सभांमधून आपल्याला सांगितलं की धर्माभिमानी असावं, धर्मांध नसावं। आणि ज्यांना साहेबांचं हे कळलंय, ज्यांना धर्माभिमानी आणि धर्मार्थ याचा अर्थ कळला आहे, तो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे। गेली 18 वर्षे सुरुवातीपासून एक उदाहरण मला सांगावं असं वाटतं।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये साहेबांच्या माध्यमातून मराठी तरुणांच्या आंदोलनाकरता मोठी मोठी आंदोलन झाली, नोकऱ्यांकरता सन्माननीय साहेबांना अटक झाली, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकारी अटक करण्याचं कारस्थान त्यावेळच्या सरकारने केलं। माझ्या घरी कधी पोलीस आलेले नव्हते, त्या दिवशी माझ्या घरी पोलीस आले। माझी म्हातारी आई तिथे होती, ते पोलीस भेटले कशा करता तुम्ही आलात, कारण तेव्हापर्यंत आमच्या घरामध्ये पोलीस कोणी बघितलेले नव्हते। पोलिसांनी सांगितलं की तुमचा मुलगा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करतो, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तो आंदोलन करतो। तर माझी आई म्हटली त्यात वाईट काय करतो, सन्माननीय राजसाहेब जर मराठी तरुणांकरता आंदोलन करत असतील आणि त्याच्यामध्ये जर का माझा मुलगा साहेबांसोबत असेल तर खुशाल माझ्या मुलाला अटक करा, हे माझ्या आईचे आदेश होते। आईने मला जवळ बोलवलं, हातावर साखर दिली, म्हटले जा बेटा, तुझ्या नेत्यासोबत आहे तो नेता इतिहास घडवणार आहे, आणि तो इतिहासाचा दिवस आज आलेला आहे, मला अतिशय आनंद होतो आहे। गेल्या 18 वर्षामध्ये साहेबांनी जी जी आंदोलनं सांगितली असतील, 16, 16, 17, 17 केसेस दाखल झाल्या, तडीपारी लागली, सन्माननीय बावीसकर साहेब पण आरोपी होते, सन्माननीय साहेब आरोपी होते, तरी सुद्धा आमचा निष्ठा जी आहे तसूवर ढळलेली नाही। इथे बसलेले नेते नांदगावकर साहेब आहेत, अभ्यंकर साहेब आहेत, बावीसकर साहेब आहेत, सावंत साहेब आहेत, ही सगळी नेते मंडळी गेली 35-35 वर्ष सन्माननीय साहेब सोबत एक निष्ठेने आहेत, आम्हाला तर फक्त अजून 18 वर्ष झालेले आहेत, फक्त 18। निष्ठा काय असावी हे या लोकांकडून शिकावं। ही बसलेली नेते मंडळी आहे, ही कार्यकर्त्यांना नेता बनवणारी मंडळी आहे। सहकार क्षेत्राचं आमचं बघायचं असेल तर बापूसाहेब संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र गाजवत आहेत, शेतकरी सेनेचे आमचे संतोष भाऊ नागरगोजे हे मराठवाडा गाजवत आहेत, आमचे राजूभाऊ उंबरकर विदर्भ गाजवत आहेत, आमचे वैभवजी खेडकर कोकण गाजवत आहेत, आमचा सलीम मामा पक्षाचा उपाध्यक्ष आहे तोही मुसलमान आहे, आमचा हाजी भाई साहेब तोही मुस्लिम आहे, आमचा राज शेख जिल्हाध्यक्ष बीड तोही मुस्लिम आहे। अहो या पक्षामध्ये जातीपात मांडली जात नाही, जो या महाराष्ट्रामध्ये राहतो जो मराठी बोलतो तो माझा आहे, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी सांगितलंय, आणि म्हणून मला गर्वाने सांगावं असं वाटतं साहेब, काश्मीरचा मुसलमान काश्मीरी बोलतो, पंजाबचा मुसलमान पंजाबी बोलतो, बंगालचा मुसलमान बंगाली बोलतो, गुजरातचा मुसलमान गुजराती बोलतो, मला गर्व आहे मी महाराष्ट्राचा मराठी मुसलमान आहे, मी मराठी बोलतो। ज्या ज्या वेळेस साहेबांचे आदेश येतात साहेब त्यावेळी मला सुचलेल्या 4 गोष्टी आहेत, नवनिर्माणाच्या ध्येयाने अनेकांनी भोगल्या तडीपाऱ्या, अनेक लोक साक्षीदार आहेत ज्यांना तडीपाऱ्या लागल्या, पोलीस केसेस झाल्या, नवनिर्माणाच्या ध्येयाने अनेकांनी भोगल्या तडीपाऱ्या, आजही करता आहेत शेकडो पोलीस वाऱ्या, तरी आतुरतेने बघतो आम्ही आदेशाची वाट, तरी आतुरतेने बघतो आम्ही आदेशाची वाट, झोपेतही बघतो राजस्वप्न, त्याशिवाय होत नाही पहाट। या अशा नेत्या असा नेता मला लाभलेला आहे, ज्या नेत्याच्या मनामध्ये जातीभेद येत नाही। 2019 मला विधानसभेचं तिकीट दिलंय, साहेबांनी विचारलं नाही तुझी जात कोणती आहे। 2006 साहेबांनी नियुक्ती पत्र दिलं, ते 5 पानी नियुक्ती पत्र अनेक लोकांकडे असेल, साहेबांनी विचारलं नाही तुझी जात कुठली आहे। जिल्हाध्यक्ष म्हणून साहेबांनी केलंय, साहेबांनी विचारली नाही म्हणून जात तू कुठल्या जातीचा आहे। जे पसरवलं जातं ते चुकीचं आहे। लोकांनो, मित्रांनो, बांधवांनो, डोळे उघडा, महाराष्ट्राचा विकास करणारा नेता, फक्त महाराष्ट्राचा विचार करणारा नेता आम्हाला मिळालेला आहे, आणि या नेत्यांसोबत आज जे काही साहेब बोलतील तो इतिहासच असणार आहे, आणि त्या इतिहासाचे आपण साक्षीदार आहोत। सन्माननीय नेत्यांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, मनापासून धन्यवाद। जाता जाता फक्त एकच गोष्ट सांगेल साहेब, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा माझी एक विनंती आहे, त्याचप्रमाणे या मैदानामध्ये उपस्थित महाराष्ट्र सैनिकांना उजव्या बाजूला
शिवाजी पार्क जिमखान्याच्या गेटवर आणि समोरच्या मीनाताई ठाकरे प्रवेशद्वारावर प्रचंड गर्दी झाली आहे. राजाबडे चौकच्या बाजूने अजूनही काही जागा शिल्लक आहेत. कृपया राजाबडे चौकच्या दिशेने आपण आसनस्थ व्हावं आणि यापुढे पक्षाचे नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांना मी विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं. पाडवा मेळाव्याला या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी, सरचिटणीस, उपाध्यक्ष, समोर उपस्थित संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले सर्व महाराष्ट्र सैनिक, वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, माता भगिनी, तसेच या मेळाव्याला येण्याची इच्छा असून देखील न येऊ शकणारे, परंतु आपापल्या घरातून हा प्रचंड असा मेळावा ऐकणाऱ्या सर्व माझ्या वडीलधारी मंडळींना माझा जय महाराष्ट्र. बांधवांनो, माझ्या अगोदर जमीलभाईंनी या ठिकाणी आपला नेता कसा आहे, आपला पक्ष कसा आहे याच्यावर अतिशय सविस्तर असं मार्गदर्शन केलंय. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्की काय चाललंय, आज शेतकऱ्यांची परिस्थिती काय, कष्टकऱ्यांची परिस्थिती काय, कामगारांची परिस्थिती काय, महिला माता भगिनींची काय परिस्थिती काय, परंतु हे सगळे लोक आज फक्त माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे एक आशेचा किरण म्हणून पाहत आहे. आज जर ग्रामीण भागामध्ये असू द्या किंवा शहरी भागामध्ये असू द्या, गल्ली गल्लीत जावा, चावडीवर जावा, गावा गावात जावा, आज काय चर्चा चालू आहे, काय चर्चा, कि एकदा राजसाहेबांना देऊन बघूया, आहे का नाही चर्चा, आहे का नाही. या ठिकाणी ज्या ज्या वेळेस शेतकरी अडचणीत आलाय त्या त्या वेळेस मदत करण्याचं काम माननीय राजसाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे. तुम्हाला आठवत ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता त्यावेळेस जनावर चारा अभावी मरत होती, त्यावेळेस माननीय राजसाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाच्या माध्यमातून चारा छावण्या चालू केल्या आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करायचं काम केलं. आज या ठिकाणी ज्या वेळेस अतिवृष्टी झाली, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मदत करण्यात आली. आपली सत्ता नसताना देखील या ठिकाणी आपण पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना आठवत आहे ज्या वेळेस कोरोनाचा काळ होता आणि ज्या वेळेस मायक्रो फायनान्सच्या कंपन्या महाराष्ट्रातील आपल्या सगळ्या महिलांना, माता भगिनींना, ज्या माता भगिनींनी बचत गटाचं कर्ज घेतलं होतं, या ठिकाणी सगळा व्यवसाय ठप्प झाला होता. कोरोनामुळे कोणालाही बाहेर पडता येत नव्हतं, परंतु सगळे मायक्रो फायनान्स कंपन्या असतील, छोट्या बँका असतील, पतसंस्था असतील, त्या आपल्या माता भगिनींना त्रास देत होत्या. त्यावेळेस ज्यावेळेस सगळ्या महिला माननीय राजसाहेबांना भेटल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण मोर्चे काढले आणि त्या ठिकाणी महिलांना दिलासा देण्याचं काम माननीय राजसाहेबांच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. कामगारांचे प्रश्न आले की शिवतीर्थ, महिलांचे प्रश्न आले शिवतीर्थ, आशा वर्करचा प्रश्न आला शिवतीर्थ, अंगणवाडीचा प्रश्न आला शिवतीर्थ, शेतकऱ्यांचा प्रश्न आला शिवतीर्थ, आणि जो कोणी शिवतीर्थवर आलाय तो कधीच खाली हाताने गेलेला नाही. माननीय साहेबांनी या सगळ्यांना मदत करायचं काम केलंय. आता परवाचच बघा शिक्षकांचं, शिक्षकांनी त्या ठिकाणी शाळेत विद्यार्थ्यांना शिकवायचं का त्या ठिकाणी इलेक्शनची ड्युटी करायची, ज्यावेळेस साहेबांनी हा विषय घेतला त्या ठिकाणी त्या शिक्षकांना त्या ठिकाणी शाळेतच आपण शिकवायला जावा अशा पद्धतीचा आदेश शासनाने काढलाय.
जिथं प्रश्न जनतेचा तिथं उत्तर म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे. या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी त्या ठिकाणी लुटायचं काम केलं, आपल्याकडनं पीक विम्याचे पैसे भरून घेतले आणि शेतकऱ्यांना पीक विमा दिला नाही. आपले शेतकरी सेनेचे अध्यक्ष संतोष नागरकोजी असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, त्यांनी लातूरचा तर पीक विमा कार्यालय फोडलं पण मुंबईत येऊन देखील मुंबईत पीक विमा कार्यालय फोडलं. आणि ज्या दिवशी मनसेने ते पीक विमा कार्यालय फोडलं त्याच दिवशी शेतकऱ्यांच्या नावावर पैसे जमा झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून कुठलेही राजकारण आपण करत नाही, फक्त लोकांचं काम करतोय. आणि म्हणून राज साहेबांबरोबर आपण आहे याचा मला अभिमान आहे. राज साहेबांबरोबर आपण आहे याचा मला अभिमान आहे. आता जमीलभाईने सांगितलं की 30-30, 35-35 वर्ष सगळे लोक एक निष्ठेने राज साहेबांबरोबर आहेत. अहो राज साहेब परिचित आहेत, राज साहेबांच्या संपर्कात जो येईल निश्चितपणे त्याचं सोनं होणार आहे. आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी दुष्काळ आहे. आज पाण्याची भयानक अशी परिस्थिती आहे ग्रामीण भागामध्ये, त्या ठिकाणी टँकर चालू करण्याची गरज आहे. आपले मनोज चव्हाण साहेब असतील त्यांच्या माध्यमातून, असेल आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावामध्ये आज या ठिकाणी आपण टँकर देखील चालू केलेले आहे. त्यामुळं या ठिकाणी लोकांना जर मदत कोण करत आहे तर ते फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि माननीय राज साहेब ठाकरे करत आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे महाराष्ट्रातील जनता आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं मी आता जास्त बोलणार नाही. आज या ठिकाणची ग्रामीण भागाची परिस्थिती अशी भयावह अशी परिस्थिती आहे. आज पाण्याचा प्रचंड त्या ठिकाणी तुटवडा जाणवतोय. त्या ठिकाणी जनावरांना चारा नाही. शहरी भागात देखील याच्यापेक्षा काय कमी प्रश्न नाहीत. परंतु या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सगळ्या ठिकाणी जेवढी जास्तीत जास्त आपल्याला मदत करता येईल ती मदत आपण केली पाहिजे. परवा नाशिकचे शेतकरी माननीय राज साहेबांनी येऊन भेटून गेले की त्या ठिकाणी बँका कर्ज देत नाहीत आणि बँका त्या ठिकाणी सिबिलची भीती दाखवतात. माननीय राज साहेबांनी त्या ठिकाणी त्या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि ताबडतोब त्या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही बघा की कुठलाही प्रश्न असू द्या त्या ठिकाणी राज साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवण्याचं आपण सगळेजण काम करतोय. त्यामुळं आजचा हा पाडवा मेळावा झाल्यानंतर आपण तर अतिशय तयारीने जोमाने या ठिकाणी कामाला लागलेलोच आहोत. याच्या दुप्पट स्पीडने या ठिकाणी आपण सगळ्यांनी कामाला लागायचं आहे. या ठिकाणी माझ्यानंतर अनेक वक्त बोलणार आहेत, मी जास्त काय बोलणार नाही. मी पुन्हा एकदा सगळ्यांना या ठिकाणी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या उजव्या हाताला शिवाजी पार्क जिमखान्याकडे प्रचंड गर्दी झाली आहे. पोलीस प्रशासनाला विनंती आहे. माझ्या डाव्या हाताला राजाबडे चौक, त्या ठिकाणी काही आसनं रिकामी आहेत. कृपया त्या महाराष्ट्र सैनिकांना त्या ठिकाणी नेण्यास मदत करावी, मार्गदर्शन करावे. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, माजी आमदार, आपणा सर्वांचे लाडके बाळाजी नांदगावकर यांना विनंती करतो आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावे. काही क्षणामध्ये साहेब आता येतील आणि त्या काही क्षणांची वाट मीही तुमच्यासारखी पाहतोय. आज फक्त दोनच भाषणं दिली होती आणि दोन्ही वक्त्यांनी उत्तम प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. मला असं वाटतं की आपणही सगळेजण साहेबांच्या भाषणाची आतुरतेने वाट पाहत आहात. पण मी एवढं नक्की सांगू इच्छितो
की आपला नेता अत्यंत स्पष्ट वक्ता आहे. जी भूमिका आहे ती रोकठोक ठामपणे कणखरपणे कोणाची भीडभाड न ठेवता स्वतःच्या फायद्याचा तोट्याचा विचार न करता भूमिका घेणारा नेता आहे. आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे की आता नेमकं काय होणार, राज ठाकरे साहेब काय बोलणार, ट्रीजर जोरात रिलीज झालेला आहे, काय घडलंय, काय घडतंय आणि पुढे काय होणार. आणि म्हणूनच आम्ही सुद्धा त्यांची आतुरतीने वाट पाहतोय. मला आठवतंय राजसाहेबांनी कधीही आपली भूमिका मांडताना माझा फायदा काय होणार तोटा काय होणार याचा विचार केला नाही. त्यांनी सदैव आपली भूमिका राष्ट्रहिताची, महाराष्ट्र हिताची, देशहिताची, धर्माच्या हिताची आणि देवाला साक्ष ठेवूनच मांडलेली आहे. आणि म्हणून आता सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर मला आजही आठवते 2007 साली या देशाचे पंतप्रधान सन्माननीय मनमोहन सिंग होते. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना खरं पाहता काँग्रेसची विचारसरणी आणि आपली विचारसरणी वेगळी आहे. त्यांच्या विचारसरणी सोबत आपण कधी जाऊ शकत नाही. पण 2007 साली मनमोहन सिंग सरकारने लोकसभेमध्ये भारत आणि अमेरिका अणुबॉम्ब करार केला आणि तो अणुबॉम्ब करार केल्यानंतर त्या अणुबॉम्ब कराराला सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी पाठिंबा दिला होता. त्याने हा विचार केला नाही त्यारे हे काँग्रेसचं सरकार आहे. त्यानंतर 2010 साली वा आले साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मराठी हृदय सम्राट आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आपण ज्यांच्या आतुरतेने वाट बघत होता. मी सन्माननीय राजसाहेबांना विनंती करतो आपण शिवप्रतिज्ञेस पुष्पहार अर्पण करावा. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतार शिवसेनाधीश्वर बहुजनांजनाचे सरदाराचा राजकारण पुरंदर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्रातील तमाम युवकांच्या सोनेरी भवितव्याचे प्रतीक श्रीमान राजसाहेब ठाकरे यांचा मराठी हृदय सम्राट माननीय राजसाहेब ठाकरे यांचा. आणि त्यामुळे कधीही राजसाहेबांनी आपल्या स्वतःच्या फायद्याचा तोट्याचा विचार केला नाही. त्यावेळेला 2010 साली लोकसभेमध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारचं बिल मनमोहन सिंग सरकारने आणलं होतं ते अयशस्वी झालं. पण त्या बिलाला सुद्धा पाठिंबा राजसाहेबांनी दिला होता. त्याला हे पाहिलं नव्हतं की हे कोणाचं सरकार आहे. त्यानंतर 2012 साली मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने थेट परकीय गुंतवणूक या देशामध्ये आली पाहिजे अशा प्रकारचं बिल आणलं. त्या बिलाला सुद्धा सन्मान्य राज ठाकरे साहेबांनी पाठिंबा दिला. त्यांनी कधी हा विचार केला नाही की आमच्या पक्षाचं काय होईल. हा विचार न करता त्यांनी भूमिका मांडली होती. ज्यावेळेला या देशामध्ये मला आजही आठवतोय राज साहेबांनी गुजरातचा दौरा केला
गुजरातचा दौरा केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की या गुजरातचे मुख्यमंत्री त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी साहेब होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले तर उत्तम होईल आणि म्हणून त्यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका त्यावेळेला मांडली. ज्यावेळेला त्यांना वाटलं काही चुकतंय त्यावेळेला त्यांनी लावरे व्हिडिओ दाखवून त्याच्यावर टीका करायला सोडली नाही. पण त्याच्यानंतर ज्याला राम मंदिर झालं CAA कायदा आणला त्याला सुद्धा पाठिंबा देण्याला राज ठाकरेंनी मागे पुढे पाहिलं नाही आणि म्हणून स्वतःच्या फायद्या तोट्याचा विचार न करणारा नेता आहे. आणि म्हणून महाराष्ट्र आज साहेब तुमच्याकडे वाट पाहतोय की तुम्ही काय बोलणार आहात, काय भूमिका मांडणार आहात आणि आम्हाला काय संदेश देणार आहे. महाराष्ट्र सैनिक तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेलाच आहे पण आपल्या सैनिकांच्या सोबत इतर पक्षाची लोक सुद्धा कानाकोपऱ्यातून लपून छपून ऐकताय की नक्की साहेब आता काय बोलणार, कोणाचं काय काढणार. कारण ते हास्य जत्रा असते ना टीव्हीवरती तशा त्या महाराष्ट्राची हास्य जत्रा झालेली आहे. आणि म्हणून मी साहेब तुम्हाला विनंती करतो तुमच्या आणि तुमच्या भक्तांच्या मध्ये मी जास्त वेळ थांबत नाही. मी शेवटचा बॅट्समन आपला पटकन आलो का दोनच भाषण ठेवली होती तरी पण मी सन्मान्य राज साहेबांना विनंती करतो की आपण आता आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करा. धन्यवाद. जय हिंद जय भारत. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, असं वाटतंय सभा शिमल्याला आहे. बोलणार जवळपास 5 वर्षानंतर या खास करून महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका आत्ता होतील आत्ता होतील आत्ता होतील असं म्हणता 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 अजूनही होत नाहीयेत.
त्याच्यामुळे 2019 ज्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर आज 2024 निवडणुका होत आहेत आणि सगळे आचारसंहितावाले सगळे जागे झालेत. काल मी एक बातमी वाचली की आचारसंहितेसाठी म्हणून निवडणुकीसाठी म्हणून महानगरपालिकेची जेवढी हॉस्पिटल्स आहेत तिकडचे डॉक्टर्स आणि नर्सेस यांना निवडणुकीच्या कामावरती झुंपवलंय. डॉक्टर काय मतदाराच्या नाडी मजणार काय की नर्सेस काय मतदारांचे डायपर बदलणार? ज्याच्यासाठी म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे, ज्या रुग्णांसाठी म्हणून नेमणूक केलेली आहे तिथे ते नसावेत का? आणि निवडणुका होणार आहेत ही गोष्ट जर समजा निवडणूक आयोगाला माहिती असते ना प्रत्येक वेळेला, एक पॅरलल फळी का नाही उभी करत तुम्ही? दरवेळेला आपल्या काहीतरी शालेय शिक्षक घ्यायचे, नर्सेस घ्यायच्या, डॉक्टर्स घ्यायचे, हे कुठचे उपद्व्याप? मी आपल्याला आताच सांगतोय जे या डॉक्टरांवरती आणि ज्या नर्सेसवरती ही निवडणुकीची जबाबदारी टाकलेली असेल तिथे त्यांनी जाऊ नये. आणि ज्या रुग्णांची सेवा करण्यासाठी म्हणून तुम्ही आयुष्य घालवताय त्या त्या हॉस्पिटलमध्ये परत तुम्ही जा, तिथे काम करा. तुम्हाला नोकरीवरनं कोण काढतं मी बघतो. आज सगळेजण तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्वजण आलात. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना मी गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज सणासुदीचा दिवस असून देखील या अशा प्रकारच्या सभा नुसत्याच होत नसतात, त्याला एक पोलीस यंत्रणेवरती देखील एक ताण असतो. पण आपल्या सणासुदीच्या दिवशी सगळ्या गोष्टी बाजूला सारून अशा कामांना ज्या वेळेला पोलीस माझे सहकारी ज्या वेळेला झुंपलेले असतात त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे माझे कॉन्स्टेबल माता भगिनी यांची मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना या सगळ्या याच्यामध्ये काम करावं लागतंय. पण तुम्हालाही मनपूर्वक गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. जसे तुम्ही ऐकत होतात तसा मीही ऐकत होतो, जसे तुम्ही वाचत होतात तसा मीही वाचत होतो. त्या अमित शहांच्या भेटीनंतर जे काही चक्र सुरू झाली, बरं हे आमचे बांधव त्यांचा काही दोष नाही, चॅनल बोलले म्हणजे रोजची चॅनल्स त्याला मी एक नाव ठेवलंय. आज मला असे वाटते लोकांना विचारायला कशाला पाहिजे, राजकारणाला विचारायला कशाला पाहिजे, दे ठोकून आपली बातमी. वाटेल त्या बातम्या चालू होत्या, वाटेल त्या बातम्या मी आपला एन्जॉय करत होतो. मला काय बोलायचं ते बोला, मला जेव्हा बोलायचं तेव्हा मी बोलीन. अमित शहांना भेटायला गेलो दिल्लीला, बर तिथे अमित शहांना भेटीच्या वेळेला कोण? अमित शहा आणि मी. तुम्हाला कुठून रे कळलं? मी तिकडे दिल्लीला पोहोचलो काय, राज ठाकरेंना 12 तास थांबायची वेळ आली. अरे गधड्या, दुसऱ्या दिवशीची भेट होती, 12 तास थांबायची कुठून आली? आदल्या दिवशी पोहोचलो तिथे रात्री, त्यात थांबायचा काय विषय आला? पण हे थांबत नाहीत,
मला असे वाटते. तिकडे काही पत्रकार मला भेटले, मला बोलले साहेब कधी भेटायचं, म्हटलं मला नाही भेटायचं. माझ्याकडे आता सांगण्यासारखं काही नसेल, मी काय सांगू, मला सांगा काय बोलू तू. पण मी नाही म्हटलं, मी भेट झाली तिकडनं विमानतळावरती आलो. इथून जाताना पण वो देखो जा रहे, हल्ली हे असतात, पूर्वी ते आचारसंहितावाले असायचे, कुठेही कॅमेरा घेऊन जायचे. अहो एके दिवशी मी बाथरूमला चाललो होतो, मी विनोदाने सांगत नाहीये, मी खरंच तो माझ्या मागे आला. म्हटलं पुढे काय करायचं ठरवलंयस, मी म्हटलं आपलं आपणच करायचंय का आपण काही सहकार्य करणार आहात. कुठे जरा मोकळीक म्हणून नाही, मी इथे माझ्या इकडे घराच्या बाहेर पत्रकार बिचारे ते बसलेले असतात, त्यांना काही. मी म्हटलं अरे एखादी गोष्ट ठरली, समजा निवडणुकीच्या संदर्भात ठरली, तर मी येऊन सांगीन ना की लपून लपून निवडणुका लढीन. कोणाला सांगू नको, मतदारांना कळवू नको मी निवडणूक लढवतोय. म्हटलं अरे जर समजा काही ठरलं तर पत्रकार परिषद घेईन, भाषण करीन, येऊन सांगीन की बाबा असं असं अशाच्या गोष्टी ठरल्यात. मग त्यांच्या लक्षात आलं की आता अमित शहाच्या भेटीनंतर काय होत नाहीये, पुढे काय मिळत नाही आपल्याला, मग आपण तो एपिसोड कसा पुढे न्यायचा, मला असे वाटतेचा. मग राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होणार. अरे मूर्खांनो, मला जर व्हायचं असतं तेव्हाच नसतो झालो. या माझ्या घरी इथे जवळपास 32 आमदार, 6-7 खासदार, आपण एकत्र बाहेर पडू आणि काय. मग नंतर माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला, तोपर्यंत इकडे सगळी काहीतरी बांधणी सुरू होती, मी आता काही नावं नाही घेत कोणाची. आणि ह्याला वाटलं मी काँग्रेस मध्ये ज्याला सत्ता होती त्यांची जॉईंट होणार बाकीच्यांसारखा. मी त्याला पहिल्यांदाच सांगितलं, म्हटलं मला पक्ष फोडून कुठचीही गोष्ट करायची नाही. आत्ता म्हटलं माझ्या मनात विचार नाहीये, पण जर उद्या जर समजा मी काही केलं, पाऊल उचललं, तर स्वतःचा राजकीय पक्ष काढीन, पण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. ही गोष्ट मी माझी माझ्या मनाशी मी खुणगाटच बांधलेली होती. सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. तरी त्यातल्या त्या एकाला संधी दिली होती, समजलंच नाही. जाऊन दे, पण तो झाला भूतकाळ. त्याच्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख, अध्यक्ष काही होणार नाही. मी जे अपत्य जन्माला घातलेलं आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, याचाच मी फक्त अध्यक्ष राहणार. तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावरती हा जो पक्ष आजपर्यंत उभा केलेला आहे त्याला 18 वर्ष झाली आहेत. ही असली गोष्ट माझ्या मनाला शिवत देखील नाही. पण काय नाही, मी आपला हसत होतो, त्यांचं काही करू शकत नाही. पण आज मला असे वाटते वेगवेगळ्या बातम्या, वेगवेगळ्या गोष्टी येत होत्या,
मी खरं तर काही गोष्टी लिहून आणल्या होत्या तेव्हा. हा मग ते काहीतरी जागा वाटप. जागा वाटपाबद्दल चर्चा झाली, पण मी तुम्हाला खरं सांगू ना, मी शेवटचा जागा वाटपाच्या चर्चेला जो बसलो होतो 1995 साली, त्याच्यानंतर मी आजपर्यंत जागा वाटपाच्या चर्चेला मी कधी बसलो नाही. त्याच्यामुळे माझं टेम्परामेंटच नाही. दोन तू घे, चार मला दे, मग ही नको, ती तू घे, तू ही घे, मग मला इथे सरको, मग ह्याला इथे, मला ते जमत नाही, माझ्याकडनं होणार नाही, माझ्याकडनं जमणार नाही. मग मला सांगितलं आमच्या निशाणीवरती लढा. हे रेल्वे इंजिन आहे ना, हे तुमच्या कष्टाने कमवलेलं चिन्ह आहे. माझ्याकडे आयत आलेलं नाही, सहज आलंय चिन्ह, म्हणून आता मी त्याच्यावरती लढवायचं अजिबात नाही. चिन्हावरती कॉम्प्रोमाइज होणार नाही. दिल्लीला गेलेले हे ठाकरे पहिलेच. पत्रकारांना माहीत नसतं, काही माहिती नसतात जुन्या गोष्टी, काही कल्पना नसते. आत्ताच्या काही गोष्टी माहिती असतात, त्याच्यावरती आपले बस रेटायचं. '80 साली मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो, 1980 साली माननीय बाळासाहेब हे दिल्लीला इंदिराजींना भेटायला गेले होते, संजय गांधींना भेटायला गेले होते. आणि भेटीला जायला काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही. मला अनेक लोक येऊन घरी भेटतात, म्हणून मी काय समजायचं, वार हे आता माझ्या घरी भेटायला आलेत मला आता, असं नाही समजत. कोणी कोणाकडे भेटायला जात असतात गोष्टी, लोक जात असतात, त्यात मोठेपणा आणि कमीपणा कसला आला. अहो वर्ष दीड वर्ष झाले आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझ्याशी बोलतायत, आपण एकत्र आलं पाहिजे, आपण एकत्र काहीतरी केलं पाहिजे. म्हटलं शी म्हटलं काय केलं पाहिजे. असं वर्ष दीड वर्ष ऐकतोय. मग मी शेवटी एक काम केलं, मी म्हटलं बाबा मला समजेना, मला देवेंद्रजी पण सांगत होते, फडणवीस, एकनाथजी पण सांगत होते आपण एकत्र आलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. म्हटलं एकत्र आलं पाहिजे म्हणजे काय. आणि मग त्याच्यात हे सगळे विषय निघाले. मग मी अमित शहांना फोन केला, म्हटलं मला जरा भेटायचं तुम्हाला, हे काय मला चाललंय मला समजत नाहीये, एकदा आपल्याशी बोलून मला काय नक्की ह्यांचं म्हणणं आहे ते मला एकदा कळलं पाहिजे. मग आमचं बोलणं झालं तिकडे, मग इथे आल्यावरती आमच्या दोघा तिघांचं बोलणं झालं, मग ते सगळं निशाणीवरती प्रकरण आलं. मग लगेच सुरू झाले एका भेटीत, एका दौऱ्यात. मग आता त्या लाव रे तो व्हिडिओचं काय होणार. मी तुम्हाला पहिली गोष्ट एक सांगतो, थोडीशी पार्श्वभूमी देतो. माझा जन्म ज्या घरात झाला त्या घरामध्ये शिवसेनेचा जन्म झाला. मी पहिल्यापासून जी पाहत आलो ती माननीय बाळासाहेबांची शिवसेना पाहत आलो. लहान असल्यापासून त्यांच्याबरोबर हिंडलो फिरलो, अनेक ठिकाणी गेलो, अनेक सभांना गेलो, चॅलेंज सभांना गेलो. त्याच्यामुळे माझ्या आयुष्यातला एकमेव तेव्हाचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना. 1984 साली थोडा बहुत थोडा काही काळासाठी असेल, पण 1988-89 च्या आसपास प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली. आणि ती युती झाल्यानंतर शिवसेनेबरोबर जर सर्वाधिक माझे संबंध कोणाबरोबर आले असतील तर ते भारतीय जनता पक्षाबरोबर आले. आमच्या
गोपीनाथराव मुंडेंबरोबर आले, प्रमोद महाजनांबरोबर आले, आमच्या नितीन गडकरींबरोबर आले, आणि ह्यांच्या बरोबरचे जे माझे संबंध होते हे राजकारणाच्या पलीकडचे पण होते. माझा संबंध कधी काँग्रेस राष्ट्रवादी, राष्ट्रवादी खूप नंतर, पण काँग्रेसवाल्यांशी माझा तसा संबंध कधी आला नाही. भेटी होत्या, म्हणजे पु ल देशपांडेंच्या भाषेत सांगायचं तर काँग्रेसवाल्यांबरोबर भेटी होत्या, पण गाठी पडल्या त्या भाजपवाल्यांबरोबर. त्याच्यामुळे अनेक वेळेला त्यांच्याबरोबर माझे अगदी चांगले संबंध तेव्हापासून प्रस्थापित झाले. आमचे प्रमोदजी गेले, मग त्या दरम्यान मी गुजरात दौऱ्यावरती गेलो. नरेंद्र मोदी यांच्याबरोबर माझे संबंध प्रस्थापित झाले. मी गुजरात पाहिला, ज्यावेळेला खूप चालू होतं की गुजरातमध्ये कशा प्रकारची प्रगती होते, कशा प्रकारची डेव्हलपमेंट होते, आणि ती सगळी प्रगती, सगळी ती डेव्हलपमेंट मी पाहत होतो. मला माहिती होतं, मी त्याच्यानंतर मी ज्यावेळेला बाहेर मी महाराष्ट्रामध्ये जेव्हा आलो, मला पत्रकारांनी प्रश्न विचारले म्हटलं कसं वाटलं गुजरात, म्हटलं गुजरात डेव्हलप होतंय पण महाराष्ट्र खूप पुढे आहे. आणि मग त्यावेळेला ते सगळे जसे जसे त्यांच्याबरोबरचे संबंध माझे प्रस्थापित व्हायला लागले, एक वेळ आली या देशामध्ये हा राज ठाकरे पहिला माणूस होता ज्यांनी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत असं बोलणारा पहिला माणूस मी होतो. त्यांच्याही पक्षातलं कोणी बोललं नव्हतं तोपर्यंत. मला असं तेव्हा वाटलं की बाबा आपला एक स्वतःचा विचार असतो, त्याच्यात माणसं बोलत असतात, माणसं एक काही गोष्टी सांगत असतात, माणसं स्वप्न दाखवत असतात, स्वप्न सत्यामध्ये उतरावीत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते, आशा असते. आणि मग ज्या वेळेला 2014ची निवडणूक झाली, 2014च्या निवडणुकीच्या अगोदर मी काही अनेक भाषणं त्यांची ऐकत होतो, आणि 2014ची निवडणूक झाल्यानंतर मला असं वाटलं अरे मी जे ऐकत होतो ते आता मला या 5 वर्षात दिसत नाहीये, काहीतरी वेगळ्याच गोष्टी दिसत आहेत. नोटबंदी काय दिसते, बुलेट ट्रेन काय दिसते, मी तुम्हाला आजही सांगतो ज्या गोष्टी मला पटलेल्या नाहीत त्या मला पटलेल्या नाहीत. उद्या कितीही संबंध परत चांगले झाले किंवा नाही झाले तरी ज्या गोष्टी मला चांगल्या वाटल्या स्वागत करणार, ज्या गोष्टी नाही पटल्या विरोध करणार. आणि ज्या माणसावरती सर्वाधिक विश्वास असतो, अहो 30 वर्षानंतर राजीव गांधींची सत्ता आली होती 1984 साली, त्याच्यानंतर 20-30 वर्षानंतर एका माणसाच्या हातात या देशाचं बहुमत आलं. मी विचार करतो या देशाचं काय काय गोष्टी होऊ शकतात, काय काय गोष्टी घडू शकतात. ज्यांचा संबंध असतो ना तुमचा, त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता, दोन शिव्या आसळताना दुर्लक्ष करता, पण ज्यांच्यावरती प्रेम असतं, ज्यांच्यावरती विश्वास असतो, त्याला ज्या वेळेला कुठेतरी तडा जातोय असं दिसायला लागलं तर तो जो राग आपला असतो तो राग, आणि माझा राग तर टोकाचा आहे. मी महाराष्ट्रावरती प्रेम करतो, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांवरती प्रेम करतो, महाराष्ट्रातल्या मराठी भाषेवरती प्रेम करतो, टोकाचं प्रेम करतो. तसं एखाद्यावरती मी जर विश्वास टाकला तर मी टोकाचं प्रेम करतो, पण मला जर समजा तशी गोष्ट दिसली नाही तर मी टोकाचा त्याला प्रतिकार करतो, टोकाचा विरोध करतो. तो टोकाचा विरोध तो 2019 सालच्या माझ्या त्या लाव रे तो व्हिडिओचं काय त्याला कोणीतरी टॅगलाईन दिली लाव रे तो व्हिडिओ, पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये ती गोष्ट तुम्हाला दिसली असेल. होय टोकाचा विरोध केला मी, पण ज्या ज्या वेळेला त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी ज्याला घडल्या, 370 कलम ज्याला रद्द झालं त्याला अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होतं.
गेल्या 5 वर्षामध्ये ज्या गोष्टी चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं अभिनंदन केलंय, स्वागत केलेलं आहे. एनआरसीच्या बाजूने मोर्चा काढलेला आहे. जी गोष्ट योग्य ती योग्य, जी गोष्ट अयोग्य अयोग्य. या देशाने अमिताभ बच्चन यांच्यावरती प्रेम केलं, मीही प्रेम केलं. पण ज्या वेळेला एक माणूस, ज्या वेळेला मला असं वाटायला लागलं की अरे एका प्रांताचा विचार करतोय, मला नाही पटलं. पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये व्यक्तिगत टीका कुठेही नव्हती. आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या प्रकारची टीका आज नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावरती करतायत तशी माझी टीका नव्हती. मला काही नको होतं, मला मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी विरोध नाही केला, मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला. आज हे विरोधामध्ये बोलतायत, मग ज्यावेळेला मी बोलत होतो त्यावेळेला खिशातले राजीनामे बाहेर काढून माझ्याबरोबर का नाही आलात. त्यावेळेला सत्तेत न मिळणारा मलिदा चाटत बसले होते ना. आज ह्याला या गोष्टी सुचत आहेत. याचं कारण तुमचा पक्ष फुटला म्हणून, याचं कारण तुम्हाला सत्तेत नाकलवलं म्हणून, तुमच्या स्वार्थासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात. मी त्या गोष्टी नाही केल्या, मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोध केला, मला त्याच्या बदल्यात काही हवं होतं म्हणून नाही विरोध केला. मी आज काही तुमच्यासमोर फार लंब चौडं काहीतरी बोलायला आलो नाहीये. तुमच्या ज्या काय अपेक्षा आहेत, तुम्हाला काय हवंय ते सांगण्यासाठी आणि मांडण्यासाठी म्हणून मी तुमच्या समोर आलोय. आज नरेंद्र मोदींकडनं कसं आहे, आज तरुण, आज आम्ही दुपारीपर्यंत बोलत होतो. 2006 साली ज्यावेळेला मी पहिलं महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापन केल्यानंतरचं पहिलं भाषण ज्यावेळेला मी इथून केलं होतं, त्यावेळेला मी असं म्हटलं होतं, ज्याच्यावरती अनेक लोकांनी चेष्टा केली, मी म्हटलं होतं की माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी हा जीन्स घालून ट्रॅक्टरवरती बसलेला मला शेतकरी मला हा अपेक्षित आहे, हवा आहे भविष्यात. पासून ते युग सुरू झालं होतं. आज या जगामध्ये सगळ्यात तरुण जर देश कुठचा असेल तरुण, तो आपला भारत देश आहे, हिंदुस्थान आहे. सर्वाधिक तरुण ना अमेरिका आहे, ना जपान आहे, ना अजून कुठचा देश आहे, आज फक्त भारत तरुण आहे. या तरुणांना, या तरुणींना शिक्षणाची गरज आहे, चांगल्या शिक्षणाची गरज आहे, तंत्रज्ञानाची गरज आहे, उत्तम नोकऱ्यांची गरज आहे, उत्तम व्यवसायाची गरज आहे, त्याच्यासाठीच्या मार्गदर्शनाची गरज आहे. त्याच्यासाठी म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आता काम केलं पाहिजे. आम्ही तेच बोलतो, आता जवळपास 18 वर्षातली निघून गेली, उरलीत फक्त 10 वर्ष. 10 वर्षानंतर हा देश पुन्हा वयस्कर व्हायला लागणार. तरुणांची संख्या कमी होणं माझी नरेंद्र मोदी यांच्याकडनं आज अपेक्षा आहे. की बाकी सगळं सोडा, या तरुणांकडे, या महाभारतातल्या तरुणांकडे पहिल्यांदा लक्ष द्या. हेच ते फ्युचर आहे, हेच ते भविष्य आहे. दुपारी बोलताना आमचा तोच विषय तोच होता की बाबा हे बघ हा काळ कधी होता, प्रत्येक देशाचा एक काळ येतो. जसं जपानमध्ये एक काळ आला, जपानमध्ये ज्यावेळेला काळ आला त्यावेळेला तिकडे त्या अनेक कंपन्या उभ्या राहिल्या, सोनी पासून होंडा पासून काय काय अनेक गोष्टी सगळ्या उभ्या राहिल्या. अनेक व्यवसाय उभे राहिले, अनेक व्यावसायिक उभे राहिले,
ज्याला घुसळून काढणं म्हणतो ना आपण, तसं सगळं अख्खा घुसळून निघाला तो देश. आज बघा कुठच्या कुठे आहे. असा हा देश घुसळून निघाला पाहिजे. तसंच आज उद्या घडलं नाही तर सगळ्याच गोष्टींवरचा समाजाचा विश्वास उडून जाईल. या देशामध्ये दुसरं तिसरं काही होणार नाही. या देशामध्ये फक्त अराजक येईल. जर नोकऱ्या उपलब्ध झाल्या नाही, जर व्यवसाय उपलब्ध झाले नाही, लोकसभेमध्ये सांगितलं गेलं या देशामधले, लोकसभेमध्ये सांगितलं गेलं की या देशामध्ये जवळपास 6 लाख उद्योगपती व्यापारी हे हा देश सोडून गेले. 6 लाखाचा अर्थ काय होतो? हा तर अधिकृत आकडा आला आपल्याकडे, पण हे यापुढे होता का बरे? या देशातल्या तरुणांकडे पाहणं गरजेचं आहे. महाराष्ट्र ज्या प्रकारचा कर भरतो केंद्राला, त्याच्या मोबदल्यात महाराष्ट्राला मोठा वाटा हा महाराष्ट्राला आला पाहिजे, याच्यासाठी म्हणून आज नरेंद्र मोदींकडनं माझी अपेक्षा आहे. अनेक गोष्टींची अपेक्षा आहे. पुढचं काय, 5 वर्षात काय घडतंय, ही निवडणूक, येणारी लोकसभेची निवडणूक या देशाचं भविष्य ठरवणार आहे. की आपण खड्ड्यात जाणार आहोत का आपण वरती जाणार आहोत. उद्या अनेक निवडणुका येतील, पुढे विधानसभेच्या निवडणुका येतील. आज हाणामाऱ्या चालू आहेत. पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत काय होईल, कोथळे बाहेर काढतील. याचं कारण मी मागच्या वेळेला तुम्हाला आठवतं, मी बोललो होतो तुम्हाला इथेच गेल्या वर्षीच्या सभेमध्ये का त्याच्या गेल्या वर्षी सभेमध्ये, तर आठवत नाही. महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला गेलाय. कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात आहेत तेच कळत नाही. माणूस राजकारणातला आला की विचारावं वाटतं, लागतं कोणत्या पक्षात. मध्यंतरी मी आपल्या पुण्याला गेलो होतो नाट्य संमेलनाला, तिकडे 5 जण मला भेटायला आले, नगरसेवक होते राष्ट्रवादीचे. मला नमस्कार साहेब, म्हटलं नमस्कार, आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक. म्हटलं कोणाचे? त्यातले तिघे बोलले आम्ही दादाचे, 2 बोलले आम्ही पवारांचे, शरद पवारांचे. अशी सगळी परिस्थिती या महाराष्ट्राची झालेली आहे. या महाराष्ट्रातनं पुढे जाताना आपल्याला मार्ग शोधायचा आहे, आपल्याला मार्ग काढायचा आहे. माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती विश्वास आहे. आपण योग्य मार्ग आपण या महाराष्ट्राला दाखवू, निश्चित दाखवू. पण माझी महाराष्ट्राकडनं देखील अपेक्षा आहे, माझी महाराष्ट्राला देखील अपेक्षा आहे, माझ्या महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील अपेक्षा आहे, माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, याला राजमान्यता जर समजा पुढे मिळत गेली, पुढचे दिवस भीषण आहेत. पण या आजच्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा सगळ्या बाजूने मी जेव्हा पाहतो, त्यावेळेला मला असं वाटतं की आज पुढच्या किमान पुढच्या 5 वर्षांसाठी देखील विषय आपल्याला पुढच्या 50-100 वर्षांचा करायचा असतो. पण इथे ज्यावेळेला मी बसलो होतो, ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांबरोबर, त्याच्यानंतर मी माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालं आणि मी म्हटलं की मला नको ते, म्हटलं तर मला त्या वाटाघाटी बेटागाटी मला पाडू नका याच्यामध्ये. मी म्हटलं तुम्हाला मी आज सांगतो, म्हटलं त्या राज्यसभाही नको आणि ती विधान परिषदही नको. पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाही तर राज ठाकरेंचं तोंड आहेच. पण या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना, म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाही आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी
परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। आणि माझ्या गावागावातला सगळ्या महाराष्ट्रामधून आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय, विधानसभेच्या तयारीला लागा, जोरात विधानसभेच्या तयारीला लागा। पुढच्या गोष्टी पुढे आपण कसलाही विचार न करता आत्ता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण, आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्या समोर येत आहे। आज जे काही मला मांडायचं होतं हे आपल्या समोर आज मांडलेलं आहे। उद्या अजून जर समजा समोरच्यांची पकपक झाली तर अजून माझे दारखिडक्या उघड्या करायला तोंडाच्या मी मोकळा आहे। आपण निश्चिंत राहा, जिथून आलेला आहात तिथून व्यवस्थित जा, जाताना आपण व्यवस्थित गाडीने ज्या आलेला आहात गाड्या नीट सांभाळून चालवा, घरचे लोक आपली वाट पाहत असतील। पुन्हा एकदा मी आपल्याला सर्वांना मी गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद राजसाहेब। प्रथेप्रमाणे माहीम विधानसभेचे सर्व आपले महाराष्ट्र सैनिक आपला सन्मान करतील शाल श्रीफळ आणि मंगल कलश देऊन आज गुढीपाडव्याच्या शुभदिनी आपला सत्कार करतील। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सर्व आपले महाराष्ट्र सैनिक। तर गुढीपाडव्याचा हा मेळावा राज ठाकरे यांनी आज आपण बघतोय की गुढीपाडवा मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदींसाठी मनसेनं बिनशर्त पाठिंबा दिल्याचं म्हटलेलं आहे। मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलंय। यावेळेसची एक सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी उपस्थितांना विनंती करतो राष्ट्रगीतासाठी उभे राहावं। तर एक महत्वाची बातमी, नरेंद्र मोदींसाठी मनसेनं बिनशर्त पाठिंबा दिला असं यावेळेस राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महायुतीला अखेर पाठिंबा दिलेला आहे, कुठलीही तडजोड नाही, हा पाठिंबा जो आहे तो बिनशर्त असेल असं देखील राज ठाकरे यांनी या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात म्हटलेलं आहे। राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरून नरेंद्र मोदींसाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचं म्हटलेलं आहे। राज ठाकरेंनी याआधी आपल्याला माहितीये दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आजच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा देतो असं राज ठाकरेंनी मोठी घोषणा करताना म्हटलेलं आहे। राज ठाकरे यांनी अखेर महायुतीला पाठिंबा दिलेला नरेंद्र मोदी यांच्यासाठी म्हणून महायुतीला मनसेचा बिनशर्त पाठिंबा आहे असं देखील राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। यावेळेसची एक सगळ्यात मोठी बातमी, 2024 लोकसभेच्या निवडणुका पुढच्या काही दिवसात होत आहेत आणि त्याआधी राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे, बिनशर्त पाठिंबा देतो असं देखील राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। आणि कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागा असं देखील राज ठाकरेंनी म्हटलंय। त्यामुळे राज ठाकरेंची मनसे लोकसभेची निवडणूक लढवणार नाही असं जवळजवळ स्पष्ट होत आहे। त्या संदर्भातली अधिकृत घोषणा राज ठाकरेंनी किंवा मनसेनं केलेली नाही, परंतु राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि NCP, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। आणि माझ्या गावागावातल्या सगळ्या महाराष्ट्रामधून आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय, विधानसभेच्या तयारीला लागा। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि NCP, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। आणि माझ्या गावागावातल्या सगळ्या महाराष्ट्रामधून आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय, विधानसभेच्या तयारीला लागा।
तर आपण बघतोय मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. विधानसभेच्या तयारीला लागा असं देखील राज ठाकरेंनी म्हटलंय. त्यामुळे राज ठाकरे यांनी महायुतीला आता बिनशर्त पाठिंबा दिलाय. केवळ नरेंद्र मोदींसाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरे म्हणालेत.